तिलाच आहे, रव्याच आहे, अजून रवा असून तो रवा डाळ वाटते छोटी डाळ म्हणजे त्या अंगणवाडी सारखं. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मित्रांनो, आता झाली माझी तयारी फुल, बस जेवण खाऊन करतो निघतो मी. तर भावांनो, आजचा माझा प्लॅन आहे बुट्टीबोरीला मार्केटचा. आज बुट्टीबोरीला जाणार आहे आम्ही सगळे आणि कंपनीच्याच कारला जाणार आहे. तर बघू आजचा बुट्टीबोरीचा मार्केट कसा आहे, कसे काय रिस्पॉन्स मिळतो. तर बनून राहा आपल्या चॅनलवर. आणि भावांनो, आपल्या चॅनलला नवीन असेल आपल्या चॅनलवर तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करचा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खूप मस्त होणार आहे कारण की आज आमची सगळी टीम जाणार आहे बुट्टीबोरीला. तर एक फन पण होतं आणि चला बा त्या माध्यमातून लोकांचा किंवा मार्केटचा काय रिस्पॉन्स होतो ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला जाऊया, जेवण खाऊन करतो, निघतो पण नागपूरसाठी आणि बुट्टीबोरीला जाऊ मग. अरे यार, त्या अगोदर नाही का कंट्रोल आणायचं आहे म्हणते, कंट्रोल घेऊन येतो कारण की मग वेळ भेटणार नाही. तर पटकन जायचं आणि कंट्रोल घेऊन यायचा. पहिले कंट्रोल ले जाऊन तिकडून आले मला नागपूरला येऊन. लड्ड्यासाठी टरबूज आणला. लड्ड्या उचलता का? हा मम्मीला का म्हणशील कापून दे म्हणा, मला कापून दे चाकवान म्हणा. चाकवा ना यार कापून द्या. ए पाळशी, अरे पाळशी का तसं आण इकडं, इथं ठेव इथं ठेव. आणि चाकू चाकून ताटान. अबे बॉल ना हवे तो. आणि इकडं बडी मुंबई मला कापून द्या म्हणा. आणि पॅन्ट कुठं गेला त्या कंट्रोलामध्ये आलो बाबा. आम्ही कंट्रोल आला आहे म्हणते, म्हणलं चला कंट्रोलात येऊन जेव्हा. थांबा मला घेऊ द्याची. आला का नंबर? तुमचा नंबर देऊन द्या मला. साहेब आम्हाला भेटेल का? हो भेटेल ना, टाटा टू काय भेटून जाईल ना, सीट भेटते. ठीक आहे. झाला कंट्रोल घेऊन. मग पाकिट येतं, तेलाचं पाकिट, रवा, चण्याचं पाकिट आहे आणि एक सोजीचं पाकिट काहीतरी आहे. तेलाचं आहे, रव्याचं आहे, अजून रवा असून तो रवा डाळ वाटते छोटी डाळ म्हणजे त्या अंगणवाडी सारखं. किती घेते याच्यावर पूर्ण? 100 रुपये. चार पॅकेट. चार पॅकेट. चार पॅकेट 100 रुपये घेतले. चार पॅकेट 100 रुपये घेतले. अच्छा बरं आहे, बरं आहे. चार पॅकेट घेतले. चलो बोललो. मित्रांनो, या ठिकाणी एक कस्टमर आहे, त्यांना मला मिरचीचे पॅकेट द्यायचे, म्हणजे 1 किलो द्यायचे त्याला. तर त्यांनी सांगितलं होतं मला, काल फोन केला होता किती वेळ घेऊन येतो म्हणे. तर डायरेक्ट मग मी कंट्रोलातून मग फ्रीज झालो आणि डायरेक्ट आपल्या ऑफिससाठी निघालो. तर मानकापूरला आलो आता मी, यांना 1 किलो देऊन देतो म्हटलं, इथपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये जाऊ. सो गाईज, आले वाटते ते. तर हे आपलं पॅकेट आहे, 1/2 किलोचं पॅकेट आहे रेडमी रेड चिली. सर माझं चॅनल हो काकाजींना मी 1 किलो मिरची पावडर दिलाय, आता इथून आपल्या ऑफिसमध्ये जाऊ मग. भावांनो, चला नारळ पाणी पिऊन घ्या, म्हणजे तहान लागली ती. एक नारळ पाणी पिऊन घेतो, तर वेळ आहे 20 मिनिटं अजून. भैया एक 30 वाला देना, पाणीवाला नारळ पाणी घेऊन. काय ताण लागली म्हणजे 20 रुपयाची बॉटल घेण्यापेक्षा नारळ पाणी पिऊन घ्या, आपला हेल्थसाठी बी चांगलं असते आणि फायदे खूप आहे ना, ते आहे का नाही. अरे आगा आपला नारळ पाणी पाणीवाला. Thank you.
पुलिस ने आलो रे मिसालो एकटा मला वाटलं मग अगोदर पुट्टे आले सन प्रवीण बीने आला विष्णू बीने आला आला ललित सर बीने आले केस कसे झाले ना तर भाऊ ना आता ऑफिसमध्ये पोचलो मी आता सगळे आल्यानंतर आम्ही जाणार आहोत बुट्टीबुरीला आज बुट्टीबुरीचं मार्केट करायचं आहे ठीक आहे अजून ते झोनल सर येणार आहे अजून तर बघू आज कसं काय रिस्पॉन्ड भेटते त्यानंतर मग पुन्हा मग इकडे भेटल्यानंतर पुन्हा जावं लागतं कारण की मग ते एका मीटिंगमध्ये कोणीच कन्व्हिन्स होत नाही तर एकदा दोनदा भेटावं लागतं त्यानंतर मग ते स्कीम काढतात आणि आपल्याकडे आता ऑफर चालू होती 0% त्याचा लोकांना खूप बेनिफिट आहे 20% तुम्हाला मेकिंग फ्री आहे आणि मार्केटच्या रेटपेक्षा 2000 रेट पण कमी राहतो आपल्या कल्याण ज्वेलर्समध्ये अभिंकनगरला शोरूम आहे आपला तर कधी तुम्हाला ज्वेलरी खरेदी करायची असेल ना तर आपल्या कल्याण ज्वेलर्सला व्हिजिट करा नागपूरला आहे अभिंकनगरला गाइस अभी ऑफिस में पहुंच गया मैं टिफिन भी रख लेता मेरे फ्रेंड लोग भी आ गए अभी अभी थोड़ा वॉश कर लेता हाथ और थोड़ा क्लीनिंग कर लेता हमें ये क्लीनिंग करना पड़ता है देर हमें जाना है आज बुट्टीबुरी ठीक है तो बुट्टीबुरी का कैसा माहौल रहेगा बता देता मैं एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था ये प्रवीण मित्रांनो मी आलो आता बुट्टीबोरी मध्ये म्हणजे समोर बुट्टीबोरी आहे आम्हाला इथे थांबवलं मी आणि प्रवीण आहे ॲक्च्युली आज सिटी अटॅक आहे तर झोनल सरांनी आम्हाला दोघांना इथं थांबवलं हा मार्केट करायला लावला आम्हाला तर आम्हाला इथून इकडे जायचं मार्केट करायसाठी काही लोकांना तिकडे असे आम्ही 7-8 लोक आलो आहे मार्केटिंगसाठी चला आज कसा काय रिस्पॉन्स आहे ते बघू आता मार्केटमध्ये जाऊन तर मित्रांनो मी या ठिकाणी आलो आहे बॅटरीच्या शॉपमध्ये आणि ऑन द स्पॉट मी आता स्कीम काढत आहे 3000 स्कीम आहे यांची तर हे महिन्याला ऑनलाईन करणार आहे आणि माझी पहिलीच व्हिजिट आहे तर काका तुमचं नाव आहे राजकुमार मोड यांची मी 2000 स्कीम काढतो आहे तर पहिलाच रिस्पॉन्स चांगला मिळाला आता इकडे आम्हाला खूप मार्केट करायचं आहे तर ऑन द स्पॉट 2000 स्कीम झालेली आहे तर खूप छान वाटत आहे तर आम्ही एक आता शोरूममध्ये व्हिजिट केली पण सध्या ते नाही दिलं त्यांनी रिस्पॉन्स आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आम्ही तर मित्रांनो मी आलो आहे रॉयल इनफील्ड याच्या शोरूममध्ये आणि हे जसं तुम्हाला रॉयल इनफील्ड बाईक ॲक्च्युली आता म्हटलं एक चक्कर मारून बघतो म्हटलं मी आणि मग आपल्याला वाटलं तर आपण घेऊन टाकून बाईक आहे का नाही तर चला एक ट्रॅव्हल करून टाकतो कसं का बाईकचा राईड भेटतो म्हणून चलो फिर जाईल आता भूक लागली तर आम्ही आलो जेवण करायसाठी या हॉटेलमध्ये जे ज्याने डबा नाही आणली आहे ते ऑर्डर करणार आहे लसण आणि कांदा आणि ज्याने डबा आणला आहे ते आम्ही आपली गुपचूप डबा खाणार आहे तर भावांनो आता भूक लागली आहे टाइम झाला आता 2 वाजले चला आता जेवण करतो पटकन बाय बाय आधी छोटे सर आहे तिथे अलाउड नाही जसं मला ब्लॉक करणं पण तरी करून राहिला चला जेवण करतो चला झालं आमचं जेवण आता तिकीट ठेवून देतो हे आमचे योगेश भाऊ कल्याण ज्वेलर्समध्ये आहे ड्रायव्हर आहे त्याला आता आम्ही टिफिन ठेवून देतो आणि मग जातो अजून पुन्हा मार्केटमध्ये सर्च करतो मोठमोठे लोक पाहा लागते आम्हाला भेटते मोठे मला खूप भेटते बा चला जातो मार्केटमध्ये अजून लीड मारायचं आम्हाला बँकेत व्हिजिट केली आता तर भावान मी आत्ताच बँकेमधून व्हिजिट केली आहे आणि आपला प्रवीण भाऊ इकडे बाहेर गेला आहे त्यासाठी थांबलो आहे मी आता पुन्हा आपल्याला मार्केट करायचं आहे पण एरिया चांगला आहे लोकं चांगले आहे म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स चांगला येऊन राहिला आहे आपल्या कल्याण ज्वेलर्सला तर खूप लोकं पर्चिंगला येऊ शकते या सॅटरडे संडेला आणि मी ऑन द स्पॉट एक स्कीम पण काढली काही लोकं असे आहे की ती उद्याला बोलवलं आम्हाला स्कीम काढायसाठी तर चांगला रिस्पॉन्स आहे बुट्टीबोरीमध्ये चला जाऊया अजून मार्केट करतो मग पहिल्यांदा
पंजाब नॅशनल बँकमध्ये चाललो आहे आता प्रवीण आणि मी. बघू आता कसं काय रिस्पॉन्स आहे आतमध्ये मॅनेजर बाकी स्टाफचं. आता